बघा मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय सांगितलेलं आहे, जर आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये द स्पेस अराउंड अ मॅग्नेट इन विच अ मॅग्नेटिक फोर्स इज एक्झर्टेड, तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर आपण एखादं मॅग्नेट ठेवलं तर त्याच्यामध्ये दोन मॅग्नेट मध्ये जो काय फोर्स एक्झर्ट होतोय, तर त्या फोर्स कशामुळे तयार झालेला आहे, तर त्या आपण त्या स्पेस अराउंड द मॅग्नेट म्हणजे मॅग्नेटच्या स्पेसला जो काय इफेक्ट घडून आलेला आहे, तर त्या इफेक्टला काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक फील्ड म्हटलं जातं. द शेप ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज रिव्हॉल्व बाय द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या मॅग्नेटिक लाईन ज्या आहेत त्या मॅग्नेटिक लाईन त्या पद्धतीने क्रिएट होतात. डिरेक्टेड अवे फ्रॉम द नॉर्थ पोल अँड टुवर्ड्स द साऊथ पोल, म्हणजे जे काय मॅग्नेटिक फील्ड आहे ते मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन कसे असते, नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे असते. द स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड आर, त्याची जी काही स्ट्रेंथ असते, तर ती स्ट्रेंथ काय असते, जे काही दोन पोल आहे एस पोल आणि एन पोल, या दोन पोलला काय असते, जास्त असते ऍज कम्पेअर टू द मिडल लेवल. त्याच्यावर आपल्याला काय बघायचं आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, त्याच्यामध्ये काय बघायचं आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. त्याची डेफिनेशन ते सांगता येते आपल्याला मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची. चव्हाण माईक बंद करा, नाही करणार आहे बघा. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर डिफाइंड युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड काय सांगितलं, जर तो आपण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे, तर तो मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कसा तयार होतो, तर जे काय मॅग्नेट आहे तर त्या मॅग्नेटच्या शेजारी जर आपण एखादा युनिट नॉर्थ पोल जर प्लेस केला, काय सांगतोय, त्या मॅग्नेटच्या शेजारी जर आपण युनिट नॉर्थ पोल जर प्लेस केला, तो जो युनिट नॉर्थ पोल आहे, तर त्या युनिट नॉर्थ पोल मध्ये जो काही इफेक्ट घडून येतो, तर तो जो सर तुमचा आवाज येत नाहीये. आवाज जो काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स डिफाइंड एज अ पाथ ऑफ द अलॉंग विच कर्व लॉन्ग मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे आपण जो युनिट नॉर्थ पोल आहे, तर जो त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये पोल मध्ये काय इफेक्ट होतो, जो काय नॉर्थ नॉर्थ पोल आहे, तर त्या दोन नॉर्थ पोल मध्ये काय होतं, रिपल्सिव्ह फोर्स घडून येतो. म्हणून काय होतं, आपले जे डिरेक्शन असते ते डिरेक्शन कशा पद्धतीने दिलेले आहे, नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे, म्हणजे जर आपण हा मॅग्नेट आहे, तर ह्या मॅग्नेट मध्ये जर आपण इथे एखादा पोल इन्सर्ट केला, तो जर इन्सर्ट केलेला पोल हा नॉर्थ पोल असेल, तर काय होणार, हे नॉर्थ आणि हे नॉर्थ ह्याच्यामध्ये सर आवाज ब्रेक होतो तुमचा, तर काय होणार, तो जो पोल आहे साऊथ पोल इन्सर्ट होतो, तो जो पोल आहे तो पोल होतो साऊथ पोल कडे येतो.
तर नॉर्थ पोल ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर आपण एखादा नॉर्थ इन प्लेस केलं तर त्याच्यामुळे जो काही इफेक्ट होतो. आवाज येतोय का आता? जो नॉर्थ पोल जर आपण हा मॅग्नेटिक फील्ड मध्ये नॉर्थ पोल प्लेस केला त्याच्यामध्ये काय होतं रिपल्शन घडून येतं. साऊथ पोल कडे जर तो केला तर त्याच्यामध्ये अट्रॅक्शन घडून येतं. म्हणून त्याच्यामध्ये जे काही मॅग्नेटिक लाईन्स जी काही डिरेक्शन आहे मॅग्नेटिक लाईन्स डिरेक्शन कशी आहे नॉर्थ पोल टू साऊथ पोल आहे. मॅग्नेटिक लाईन्स जी काही डिरेक्शन आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची कोणत्या मार्गे आहे नॉर्थ पोल टू साऊथ पोल. नॉर्थ पोल टू साऊथ पोल ते कशामुळे तयार झालेले आहे तर त्या मॅग्नेटिक मध्ये जो काही आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये जो काही नॉर्थ पोल प्लेस केलं तर त्या मॅग्नेटिक लाईन्स मध्ये जो नॉर्थ पोल प्लेस केलेला आहे त्या नॉर्थ पोल मुळे त्याच्यामध्ये नॉर्थ टू साऊथ हा काय झालेला आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जो आहे तो मॅग्नेटिक लाईन्स त्या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. आवाज येतोय आता सर्वांना? येस सर. येस सर. तर महत्वाचं काय आहे ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे त्या महत्वाचा पार्ट आहे. तर ह्या लाईन्स वरती तुम्हाला बऱ्याच वेळेस एमसीक्यू मध्ये क्वेश्चन विचारला जातो. या मॅग्नेटिक लाईन्स ज्या काही प्रॉपर्टी आहेत ते 9 प्रॉपर्टी असतात त्या प्रॉपर्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येणार नाही. तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स करून दे स्टार्ट फ्रॉम नॉर्थ पोल अँड एंड फ्रॉम साऊथ पोल आउटसाइड द मॅग्नेट. म्हणजे ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत ह्या मॅग्नेटिक लाईन्स काय सांगितलं त्यांचं जे नेचर आहे नेचर कसं आहे क्लोज्ड नेचर आहे. जसं नेचर आहे क्लोज्ड कर्व आहे दाखवला तर हा मॅग्नेट मध्ये काय हा नॉर्थ पोल हा साऊथ पोल मॅग्नेटिक लाईन्स काय होतात या पद्धतीनं कर्व्ड नेचर आहे. त्याचं जे नेचर आहे ते नेचर कसं आहे कर्व आहे. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जो आहे त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस जे काही नेचर आहे तर ते नेचर कशा पद्धतीने आहे तर कर्व नेचर आहे. काय तर कर्वड नेचर आहे. दे स्टार्ट फ्रॉम नॉर्थ पोल अँड एंड फ्रॉम साऊथ पोल म्हणजे त्याची सुरुवात कुठून होते नॉर्थ पोल पासून काय होतात बाहेर म्हणजे नॉर्थ पोल पासून काय होतात लाईन ड्रॉ करतोय आणि त्याच्या एंड कुठं होतो तर साऊथ पोलला म्हणजे नॉर्थ टू साऊथ त्या मॅग्नेटिक लाईन ज्या आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स काय होत असतात क्रिएट होत असतात. नॉर्थ नॉर्थ टू असतात क्लोज्ड कर्व असतात. हे क्लोज्ड कर्व आहे. दे स्टार्ट फ्रॉम नॉर्थ पोल अँड एंड फ्रॉम साऊथ पोल आउटसाइड द मॅग्नेट. मॅग्नेटचे काय आउटसाइड ला आहे म्हणजे मॅग्नेटच्या बाहेर न आहे. ओके द टेंजेंट ड्रॉन टू द कर्व्ड पार्ट ऑफ लाईन ऑफ फोर्स ऍट एनी पॉइंट गिव्ह द डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऍट दॅट पॉइंट. म्हणजे टँजेंट ड्रॉ करणे म्हणजे काय झालं तर या ठिकाणी जो काही कर्व्ड पार्ट आहे ऑफ लाईन ऑफ फोर्स ऍट एनी पॉइंट गिव्ह द डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऍट द पॉइंट. म्हणजे ह्या टँजेंटच्या हे जे लाईन्स आहेत त्या लाईन्स कुठं आहे तो कुठं आहेत आपण मॅग्नेट आहे बरोबर. ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत ह्या मॅग्नेटिक लाईन्स कोणत्या नेचर मध्ये आहेत किंवा कुठं आहेत आपण सांगू शकतो आउटसाइड द मॅग्नेट. म्हणजे आउटसाइड द मॅग्नेट म्हणजे किती रिजन मध्ये असते कोणता रिजन असेल आउटसाइड द मॅग्नेट. सर तुमचा आवाजच व्यवस्थित येत नाही. हा चार्ज प्लेस केलेला होता आणि त्या चार्जच्या भोवती काय तयार झाला हा इलेक्ट्रिक फील्ड तयार झाला बरोबर. तसं हा काय हा मॅग्नेट आहे. तर ह्या मॅग्नेटच्या भोवती काय तयार होणार या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. त्या ठिकाणी काय तयार होणार या ठिकाणी असं ह्याच्या अराउंड द स्पेस काय होणार मॅग्नेटिक फील्ड तयार होणार. हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे तर ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत तर ह्या मॅग्नेटिक लाईन्स काय करतात टँजेंट ड्रॉ करतात. टँजेंट म्हणजे काय तर स्पर्शिका. म्हणजे टँजेंट काय करतात त्या ठिकाणी ड्रॉ होतं. त्या ठिकाणी काय होतं टँजेंट काय होतं ड्रॉ होतो. म्हणजे काय सांगितलं तर टँजेंट ड्रॉन टू द कर्व्ड पार्ट ऑफ लाईन ऑफ फोर्स ऍट एनी पॉइंट गिव्ह द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट दॅट पॉइंट.
जहाँ काय झाला आपला मॅग्नेट आहे, हे काय झालं त्याच्या भोवतीच तयार झालेलं हे मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके, हे काय आहे मॅग्नेटिक फील्ड आहे अशा पद्धतीच या मॅग्नेटच्या स्पेसला. आणि ह्याच्यामधून आपलं काय होतोय तर इलेक्ट्रिक लाईन जी आहे तर त्या इलेक्ट्रिक लाईन काय होतात ड्रॉ होतात. आणि ह्या ज्या इलेक्ट्रिक लाईन ड्रॉ झालेल्या आहेत तर ह्या काय करतात मॅग्नेटिक फील्डला टँजेंट ड्रॉ करून पास होत असतात. मॅग्नेटिक फील्डला काय होतात टँजेंट ड्रॉ करतात ऍट एंड ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मध्ये कोणत्याही पॉइंटला, म्हणजे या अशा पद्धतीने काय होतात टँजेंट ड्रॉ करून त्यातून मूव्ह होत असतं. तेच सांगलेलं आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी काय सांगलेली आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स फ्रॉम क्लोज्ड लूप. क्लोज्ड लूप म्हणजे ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत तर त्या कुठे होतात नॉर्थ पोल पासून सुरुवात होते त्याची साऊथ पोलला त्याचा एंड होतो, म्हणजे क्लोज्ड लूप झालं. त्याचं लूप जे आहे ते लूप कसं झालं क्लोज नॉर्थ टू साऊथ, म्हणजे कोणत्याही लाईन ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्यांनी दुसऱ्या कोणत्याही पोलकडे इंटरसेक्ट होत नाही, म्हणजे हा नॉर्थ पोल कडून निघाले डायरेक्ट साऊथ पोलला जाऊन एंड होतो. जसं आपण सांगतो जरी आपण एखादा सर्कल ड्रॉ करायचा असेल, सर्कल ज्या पॉइंट पासून स्टार्ट केलेला आहे आपण सुरुवातीला हा सेंटर पॉइंट आहे, तिथून जर सर्कल ड्रॉ केलं तर ते परत आपण त्याच पॉइंटला ओरिजिनल पॉइंटला येणार. बरोबर, त्याच पद्धतीनं हे एकच ऑब्जेक्ट आहे मॅग्नेट, हे एकच ऑब्जेक्ट आहे. नॉर्थ पोल पासून मॅग्नेटिक लाईन्स क्रिएट होतात आणि साऊथ पोलला एंड होत. त्याच पद्धती त्यामुळे त्याचं लूप जे आहे ते लूप काय होतं आपण सांगतो क्लोज्ड लूप टू इच अदर, म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स जे आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स जे काही लूप असतं तर ते लूप कसं असतं क्लोज्ड लूप असतं. त्यानंतर फोर्थ प्रॉपर्टी काय सांगलेली आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स नेव्हर इंटरसेक्ट क्रॉस इच अदर. आता तुम्हाला ह्या ठिकाणी ज्या मॅग्नेटिक लाईन्स दाखवलेल्या होत्या तर ह्या मॅग्नेटिक लाईन्स एकमेकाला कुठे क्रॉस होतात का होत नाही, म्हणजे काय असतात मॅग्नेटिक लाईन्स आर नेव्हर इंटरसेक्ट किंवा क्रॉस टू इच अदर, म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स जे असतात तर त्या मॅग्नेटिक लाईन्स दुसऱ्या कोणत्याही लाईन मध्ये इंटरसेक्ट होत नाही. बघा तुम्हाला दिसतात का मॅग्नेटिक लाईन्स कुठं हे झालेत का मिक्स झालेत का, जर फॉर एक्झाम्पल आपण इथे दाखवलेले आहेत का मॅग्नेटिक लाईन्स काय असतात नेव्हर इंटरसेक्ट टू इच अदर, म्हणजे इथे तुम्हाला जरा हे झाल्यासारखं वाटतं पण इथे सुद्धा काय होतात इंटरसेक्ट होत नाहीत, एकमेकाला क्रॉस करत नाही. क्रॉस करणे म्हणजे कसं एकमेकाच्या पुढे जाणे असं नाही तर ते एकमेकाला छेदत नाहीत आपण असं म्हणू शकतो. जे लाईन मध्येच ब्रेक झाली म्हणजे ते क्रॉस झालेले आहे, किंवा काही लाईन्स आपण म्हणजे कोणतीही लाईन मॅग्नेटिक लाईन्स आर क्रॉस नेव्हर क्रॉस टू इच अदर, म्हणजे ते एकमेकाला क्रॉस होत नाही नेव्हर इंटरसेक्ट टू इच अदर. पाचवी जी प्रॉपर्टी सांगलेली आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इन द सेम डिरेक्शन रिपल इच अदर, म्हणजे काय त्याच्यामध्ये डिरेक्शन जे आहे डिरेक्शन काय प्रत्येकाची सेम आहे. बघा नॉर्थ पोल टू साऊथ पोल म्हणजे ह्याच्यामध्ये डिरेक्शन सेम असतात एकमेकाची रिपल्शन असतं, ज्यामध्ये काय असतं एकमेकाचे काय असतं रिपल्शन असतं. तो जो रिपल्सिव्ह फोर्स आहे तो रिपल्सिव्ह फोर्स काय होत असतो त्या ठिकाणी क्रिएट होतो. तर ज्या काही मॅग्नेटिक लाईन्स असतात तर त्या मॅग्नेटिक लाईन्स मध्ये म्हणतोय मॅग्नेटिक ज्या काही लाईन्स आहेत त्या ज्या लाईन्स आहेत तर ह्या लाईन्स मध्ये डिरेक्शन सेम असल्यामुळं त्याच्यामध्ये काय होतं रिपल टू इच अदर, जे आपण सांगतो जसं म्हणतो की लाईक चार्जेस लाईक लाईन्स जे एकसारखे जर असतील त्याच्यामध्ये काय होत असतं रिपल्शन ही प्रोसेस घडून येत असते. ज्या पहिली प्रॉपर्टी काय सांगितली त्या मॅग्नेटिक लाईन्स हा क्लोज्ड कर्व आहे,
देश सुरुवात हे नॉर्थ पोल पासून होते, एंड हा साऊथ पोलला होतो. त्यानंतर दुसऱ्या प्रॉपर्टी मध्ये सांगितलं ज्या काही मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स मॅग्नेटिक फिल्डला टेंजेंट ड्रॉ करून जात असतात. त्यानंतर तीन नंबरची प्रॉपर्टी सांगितली मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर क्लोज्ड लूप. फोर्थ नंबरचे सांगितले मॅग्नेटिक लाईन्स आर नेव्हर इंटरसेक्ट टू इच अदर. आणि फिफ्थ प्रॉपर्टी सांगितली मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इन द सेम डिरेक्शन रिपल टू इच अदर. नेक्स्ट आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स नॉट अफेक्टेड बाय द नॉन मॅग्नेटिक मटेरियल. म्हणजे जर आपण ह्या मॅग्नेटिक लाईन्स मध्ये जर एखादं नॉन मॅग्नेटिक जर मटेरियल इन्सर्ट केलं तर ते नॉन मॅग्नेटिक मटेरियल असल्यामुळे त्याच्यावरती कोणत्याही मॅग्नेटिक लाईन्स वरती कोणत्याही प्रकारचा इफेक्ट घडून येत नाही. सिक्स्थ प्रॉपर्टी काय सांगते मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर नॉट अफेक्टेड बाय द नॉन मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर मोर कॉन्सन्ट्रेटेड इन मॅग्नेटिक मटेरियल. म्हणजे काय असणार आहे मॅग्नेटिक लाईन जे असणार आहे तर मॅग्नेटिक लाईन्स कुठे जास्त कॉन्सन्ट्रेटेड असते तर जे काही मॅग्नेटिक मटेरियल आहे फॉर एक्झाम्पल आयर्न असेल स्टील असेल हे जे मॅग्नेटिक मटेरियल आहे तर हे मॅग्नेटिक मटेरियलमध्ये काय असतात जास्त कॉन्सन्ट्रेटेड असतात. जास्त कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे मोर कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे ते इझिली आणि क्विकली काय करते त्याच्यामध्ये फोर्स एक्झर्ट करून ते जे ऑब्जेक्ट आहे आयर्न पासून आयर्न किंवा स्टीलचं त्याला ते काय करत असतात त्यावरती फोर्स जो आहे तो फोर्स एक्झर्ट करून ते जे ऑब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्ट काय करत त्यामध्ये अट्रॅक्शन घडून येत असतं. आणि लास्ट प्रॉपर्टी काय सांगितलं इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स आर स्ट्रेट लाईन्स पॅरलल टू इच अदर अँड दे आर इक्विडिस्टन्स. म्हणजे काय आहे बघा ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स तुम्हाला कशा दिसतात सर्व काय एकसारख्या दिसतात म्हणजे एकमेकाला काय त्या पॅरलल आहे. आणि ज्या काय दोन तीन लाईन्स आहेत म्हणजे ह्या दोन लाईन्स मध्ये जर डिस्टन्स बघितलं तर ते इक्विडिस्टन्स आहे. ते डिस्टन्स कसं आहे सेम आहे ते कसं त्यांचं नेचर जे आहे ते स्ट्रेट लाईन आहे म्हणजे कोणालाही ते नेव्हर इंटरसेक्ट होत नाहीत एकमेकाला पॅरलल असतात. त्याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे तर ते डिस्टन्स काय असते सेम आहे. म्हणून काय सांगितलं लास्ट प्रॉपर युनिफॉर्म नेचर म्हणजे सर्व लाईन जे आहेत त्या एकाच सुरात चाललेल्या आहेत म्हणजे एकसारख्याच आहे. युनिफॉर्म म्हणजे कसं म्हणतो आपण आता आपलं युनिफॉर्म म्हणजे एकसारखं जसं आपण म्हणतो की तुम्ही सर्व विद्यार्थी कसे जे आहेत फर्स्ट इयर FYIT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे तर हे काय झालं युनिफॉर्म झालं. जर एखादा विद्यार्थी जर ह्याच्यामध्ये मेकॅनिकलचा किंवा सिव्हिलचा जर आला तर ते युनिफॉर्म म्हणू शकतो का नाही. म्हणजे सर्व विद्यार्थी कसे जे आहेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये परत डिफरंट टाईप्स आहेत म्हणजे कोण तो विद्या मेल आहे का फिमेल आहे त्याच्यामध्ये परत तो त्याचा रंग कसला आहे म्हणजे त्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहेत त्याचे पण आपल्याला त्या प्रॉपर्टी म्हणजे आपण काय सांगतोय कॉम्बिनेशन मध्ये ऑल स्टुडंट्स आर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आपण काय म्हणतो मॅग्नेटिक लाईन्स जे आहे तर त्या मॅग्नेटिक लाईन्स काय आहेत सेम नेचर आहे युनिफॉर्म नेचर आहे इक्विडिस्टन्स आहे त्या लाईन्स एकमेकाला पॅरलल असतात आणि त्याचं जे नेचर आहे तर ते स्ट्रेट लाईन नेचर आहे. ओके अशा पद्धतीने काय आहेत मॅग्नेटिक लाईन्स जे आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्सच्या प्रॉपर्टीज आहेत. तर ह्या मॅग्नेटिक लाईन्सच्या प्रॉपर्टी सर्वांना समजल्या आहेत का ह्याच्यावरती 100% MCQ मध्ये क्वेश्चन विचारला जातो. काय अडचण आहे का ह्याच्यामध्ये क्वेश्चन काय विचारलाय तुम्ही आन्सर काय देता क्वेश्चन विचारलं समजलंय का काय अडचण आहे का मध्येच कोणतरी विचारलं नाही सर काय अडचण नाही समजलंय. आता ज्या पद्धतीने आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बघितलेलं होतं बरोबर त्याच पद्धतीने आपल्याला काय बघायचं आहे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इट इज डिनोटेड बाय एच. आता हे एच बी जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस प्रॉब्लेम विचारले जातात त्या प्रॉब्लेम मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम विचारलेला असतो कोणता सिम्बॉल दिलेला असतात जास्त तर जास्त कन्फ्युजन जे आहे तर ते कुठून होतं तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये जे काही मॅग्नेटिझमचा आपला पार्ट आहे त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होत असतं. तर बघा त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी ऑर मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी ऍट अ पॉइंट इन मॅग्नेटिक फील्ड इज डिफाइंडेड ऍज फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट नॉर्थ पोल प्लेस्ड ऍट दॅट पॉइंट. जे काय मॅग्नेटिक फील्ड आहे
त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर युनिट आता येतोय आवाज? येस सर. येस सर. हा येतोय. तर युनिट मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय सांगितलं? मॅग्नेटिक फील्ड मध्ये जो काय फोर्स असतो तो त्या फोर्स वरती युनिट नॉर्थ पोल जर प्लेस केला तर त्या युनिट नॉर्थ पोल प्लेस केल्यामुळे त्यामध्ये जो काही चेंज घडून येतो तर त्या चेंजला काय म्हटलं जातं? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. म्हणजे अजून एक डेफिनेशन सांगितलेलं बघ, इट इज द फोर्स which unit north pole experiences when placed at that point in magnetic field. ज्यादा एक मॅग्नेट घेतला आपण, त्या मॅग्नेटिक मध्ये जर आपण मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेट ठेवलं यास मॅग्नेट आहे, त्या मॅग्नेट मध्ये मॅग्नेट ह्याच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर आपण युनिट नॉर्थ पोल जर प्लेस केलं तर ह्या युनिट नॉर्थ पोल मुळे जो काय इफेक्ट घडून येतो, जो काय फोर्स एक्सपिरियन्स घडून येतो, तर तो फोर्स एक्सपिरियन्स म्हणजे काय झालं, हा आपण नॉर्थ पोल प्लेस केलेला आहे आणि हा ओरिजिनल मॅग्नेट आहे. तर इथं नॉर्थ पोल जर असेल, इकडे साऊथ पोल असेल, ह्या दोन पोल मध्ये काय होतं, रिपल्शन घडून येत, ह्या दोन पोल मध्ये काय होणार, परत अट्रॅक्शन घडून येणार, बरोबर. ह्याच्यामुळे जो काय फोर्स तयार होतो तर तो फोर्स कशा पद्धतीने तयार होतोय बघा, इट इज अ फॅक्टर क्वांटिटी. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज अ फॅक्टर क्वांटिटी. मॅग्नेटिक इंटेन्सिटी इज शोन बाय लेटर एच अँड इट्स युनिट इज न्यूटन पर फेबर. न्यूटन का वापरलेला आहे तर आपण काय करतोय, तर हा पोल तिथे युज केलेला आहे, म्हणजे पोलच म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याचं काय तर मॅग्नेटिक फील्ड असणार, म्हणजे त्याचं युनिट काय असणार, फेबर. पोल आहे म्हणून. आणि हा जो मॅग्नेटिक फील्ड आहे, सॉरी मॅग्नेट नॉर्थ पोल आहे, युनिट नॉर्थ पोल, तो आपण कशावरती अप्लाय करतोय, तर तो मॅग्नेटिक फील्ड मधल्या फोर्स वरती अप्लाय करतोय. सांगितले बघ, मॅग्नेटिक फील्ड इज डिपेंडेंट फोर्स ऍक्टिंग ऑन, तो जो फोर्स आहे त्या फोर्स वरती युनिट नॉर्थ पोल त्याच्यावरती अप्लाय करतो. म्हणजे काय झालं, हा जो फोर्स आहे त्या फोर्स वरती हा आपण युनिट नॉर्थ पोल प्लेस केलेला आहे. जसं आपण कुलम्स लॉ मध्ये सांगितलं होतं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मध्ये फोर्स वरती आपण जर युनिट पॉझिटिव्ह चार्ज प्लेस केला तर त्याच्यामध्ये काय घडून येत होतं, त्याच्यामध्ये आपल्याला इंटेन्सिटी ही क्रिएट होत होती. तीच सेम कन्सेप्ट आहे, मॅग्नेटिक लाईन्स मधला जो काय फोर्स आहे त्या फोर्स वरती जर आपण एखादा युनिट नॉर्थ पोल जर प्लेस केला तर तो युनिट नॉर्थ पोल प्लेस केल्यानंतर त्याच्यामधून जी काय रिएक्शन होते किंवा त्यामधून जो काय प्रॉडक्ट भेटतो ते म्हणजे काय, मॅग्नेटची इंटेन्सिटी जी आहे is equal to magnetic force upon m. m म्हणजे काय, मास काय, कोणता प्रेझेंस केलेला आहे आपण युनिट, तर त्या पोलची काय आहे, स्ट्रेंथ आहे. फेर m इज इक्वल टू पोल स्ट्रेंथ. फेर m इज इक्वल टू पोल स्ट्रेंथ. वी हॅव मॅग्नेटिक फोर्स इज इक्वल टू f इज इक्वल टू 1/4πε0. एप्सिलॉन हा पार्ट आपला कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. आता इथं आपण दोन पोल आहेत, एक साऊथ पोल असतो आणि दुसरा काय नॉर्थ पोल आहे, म्हणजे एम वन इज इक्वल टू एम टू अपॉन डिस्टन्स, त्या दोन पोल मधलं डिस्टन्स डी स्क्वेअर. जसं आपण कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉ घेतलेलं त्याच्यावर मी इक्वेशन तयार केलेलं आहे बघा, एफ इज इक्वल टू 1/4πε0 एप्सिलॉन आर. ह्याची जी व्हॅल्यू होती आपली, ह्याची व्हॅल्यू काय होती, 9 × 10⁹.
क्यू1 क्यू2 r2 या ठिकाणी m1 म्हणजे स्ट्रेंथ ऑफ द पोल. ओके आणि इथे पुट m1 इज इक्वल टू m का, तर आपण जो पोल इथे प्लेस केलेला आहे तो पोल एक पोल आपण त्या ठिकाणी काय केलेला प्लेस केलेला आहे, मग काय आलं m1 इज इक्वल टू m. ओके काय तर m2 इज इक्वल टू 1, m2 इज इक्वल टू 1 बाय बिकॉज ऑफ द युनिट नॉर्थ पोल, युनिट म्हणजे सिंगल व्हॅल्यू, त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय असणार 1 असणार. m2 ची व्हॅल्यू काय घेतली आपण त्या इक्वेशन मध्ये पुट सर आवाज ब्रेक होतो H म्हणजे काय, मॅग्नेटिक डेन्सिटी, H इज इक्वल टू हा जो फॉर्म्युला अप्लाय येते काय म्हणजे मॅग्नेटिक फोर्सची आपण या ठिकाणी व्हॅल्यू ठेवली म्हणजे काय येणार 1/4πε₀εr m1 m2 बरोबर, m1 इज इक्वल टू m, m2 इज इक्वल टू 1 आणि d² एज इट इज. तर बिकॉज H इज द फोर्स ऑफ द युनिट नॉर्थ पोल, मॅग्नेटिक इंटेन्सिटी इक्वेशन काय येणार H इज इक्वल टू 1/4πε₀εr d² त्याचं युनिट काय येणार मग न्यूटन पर फेबर, युनिट काय येणार आहे न्यूटन पर फेबर. मॅग्नेटिक इंटेन्सिटी इज अ फॅक्टर क्वांटिटी लक्षात ठेवायचं आणि SI युनिट ऑफ मॅग्नेटिक इंटेन्सिटी इज न्यूटन पर फेबर. मॅग्नेटिक इंटेन्सिटीचं जे काय युनिट आहे ते युनिट काय आहे न्यूटन पर वेबर. फेर m1 आणि m2 मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ m0 रिलेटिव्ह परमेबिलिटी आणि d इज डिस्टन्स बिटवीन टू फ्लो. आता μr आणि μ0 इलेक्ट्रिसिटी मध्ये काय होतं परमिटिव्हिटी होतं लक्षात ठेवाय, μ0 आणि μr, μ0 म्हणजे काय होतं इलेक्ट्रिसिटी मध्ये परमिटिव्हिटी होतं, तिथे काय आहे परमेबिलिटी आहे म्हणजे काय कॉन्स्टंट आहेत ज्या त्या मीडियम मध्ये वेगवेगळ्या आहेत, मॅग्नेटिक फील्ड मध्ये वेगळ्या आहेत मॅग्नेटिझम मध्ये आणि इलेक्ट्रिसिटी मध्ये हे कॉन्स्टंट काय आहे वेगळे आहेत. μ0 म्हणजे काय परमेबिलिटी ऑफ एअर आणि μr म्हणजे काय रिलेटिव्ह परमेबिलिटी. d इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन टू पोल्स, d म्हणजे काय तर दोन पोल मधलं डिस्टन्स, d म्हणजे काय डिस्टन्स बिटवीन टू पोल्स, जे दोन पोल्स आहेत साऊथ पोल आणि नॉर्थ पोल ते लाईक असतील अनलाईक असतील त्या दोन पोल मधलं डिस्टन्स. ओके तर दिस इक्वेशन इज कॉल्ड ऍज मॅग्नेटिक इंटेन्सिटी किंवा मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. इट इज डिनोटेड बाय मॅग्नेटिक, सॉरी इट इज डिनोटेड बाय H, इट्स अ युनिट इज न्यूटन पर वेबर. तर हे जे युनिट आहे तर हे युनिट व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. तर ह्याच्यावर मला एक सांगा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं युनिट काय असेल, काय होत इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई च युनिट काय होत, कोण सांगतय युनिट म्हणजे सर फॉर्म्युला सांगत काय होत युनिट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई सर कॉन्स्टंट इंटू q1 q2 अपॉन r2. हा झाला तुमचा कुलम इनवर्स स्क्वेअर लॉ चा फॉर्म्युला आहे, फोर्सचा फॉर्म्युला सांगितलेला आहे तुम्ही तो. मी फॉर्म्युला विचारला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी n अपॉन c बरोबर काय n अपॉन c, व्हॉट इज मीन बाय n न्यूटन आणि व्हॉट इज मीन बाय सी कुलम, कुलम म्हणजे काय येणार न्यूटन पर कुलम. ईचा फॉर्म्युला जो आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई इज इक्वल टू तुमचा एक कॉन्स्टंट हा ऍज इट इज आलता ह्या ठिकाणी, हा जो कॉन्स्टंट आहे तोच ह्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे आणि इंटू काय होतं क्यू अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी युनिट काय होतं क्यू अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर, त्यालाच आपण कसा फॉर्म्युला होता ई इज इक्वल टू फोर्स अपॉन क्यू, आठवतंय का म्हणजे काय येणार न्यूटन पर कुलम. अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी युनिट कॅल्क्युलेट केलं तर
त्याच्यावरचे प्रॉब्लेम ही बघितलेले आहेत आपण. मला ते ज्यावेळेस एमसीक्यूची पीडीएफ सेंड करतो त्यामधले पण प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला ते अजून व्यवस्थित समजेल. ओके, तर हे झालं, काय झालं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. त्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय बघायचं आहे बघा. तर त्या मॅग्नेटिक लाईन्स काय ज्या आहेत, त्यांना मॅग्नेटिक लाईन्स कशा ट्रान्सफर होत असतात, त्या इथं दाखवलेल्या आहेत तुम्हाला. नॉर्थ पोल, साऊथ पोल आहे. तर मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय सांगितलेलं बघा, टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू द गिवन एरिया इज कॉल्ड मॅग्नेटिक फ्लक्स. सिंपल डेफिनेशन आहे, नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे, त्या नॉर्थ पोल आणि साऊथ पोल मधून त्या मॅग्नेटिक फील्ड मधून ज्या काय मॅग्नेटिक लाईन्स ट्रान्सफर होतात इन गिवन एरिया, त्याचा जो काही एरिया असतो त्या एरियामधून ज्या काही मॅग्नेटिक लाईन्स ट्रान्सफर होतात, तर त्या टोटल नंबर ऑफ लाईन्सला मॅग्नेटिक फ्लक्स म्हटलं जात. द टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स फोर्स ऑफ अ फील्ड इज कॉल्ड मॅग्नेटिक लाईन्स. त्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स ज्या काय ट्रान्सफर होत असतात, मूव्ह होत असतात, ते मूव्ह कशात होतात, तर त्या गिवन एरियामधून. बरोबर, म्हणजे आता हे दिलेलं आहे तुम्हाला, म्हणजे मॅग्नेट दिलेला आहे, तर ह्या मॅग्नेटिक लाईन्सच्या कशा ट्रान्सफर होणार, त्या पर्टिक्युलर एरियामधूनच. त्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत, तर मॅग्नेटिक लाईन्स ह्या एरियामधून ट्रान्सफर होतात, आणि त्या ट्रान्सफर होत असतात कशामध्ये, पासिंग नॉर्मली थ्रू द गिवन एरिया. नॉर्मली म्हणजे ऍट राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे ऍट 90 degree मधून गिवन एरिया इज कॉल्ड मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे थोडक्यात काय, ज्या काय मॅग्नेटिक लाईन्स ट्रान्सफर होतात, त्या टोटल नंबर ऑफ लाईन्स म्हणजे काय थोडक्यात, मॅग्नेटिक फ्लक्स. टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इन द फील्ड, कोणतं फील्ड आहे, तर मॅग्नेटिक फील्ड आहे. त्या मॅग्नेटिक फील्ड मधून ज्या काय टोटल नंबर ऑफ लाईन्स ट्रान्सफर होतात, त्या टोटल नंबर ऑफ लाईन्स म्हणजे काय सांगता येतं, मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स इज डिनोटेड बाय सिम्बॉल फाय. मॅग्नेटिक फ्लक्स हे कशाने डिनोट केलं जातं, फाय या सिम्बॉल ने डिनोट केलं जातं. आणि इट्स अ युनिट, इज SI युनिट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इज वेबर. SI युनिट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इज वेबर. तर तुम्हाला ह्याच्यावरती बऱ्याच 100% सांगतो, ह्याच्यावरती एमसीक्यू मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. तर काय क्वेश्चन असतोय लक्षात ठेवायचं, मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, मॅग्नेटिक फ्लक्स, आणि अजून एक चौथी क्वांटिटी येणार आहे, मॅग्नेटिक डेन्सिटी. नेक्स्ट जी क्वांटिटी आहे ती नेक्स्ट क्वांटिटी काय आहे, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. नेक्स्ट जी क्वांटिटी आहे ती नेक्स्ट क्वांटिटी काय आहे, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. तर बघा, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय, त्यालाच म्हटलं जातं मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे म्हटलं जातं. तर मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी म्हणजे काय सांगितलं बघा, मॅग्नेटिक इंडक्शन. डेफिनेशन दिलेली आहे त्याची, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी ऍट अ पॉइंट इन मॅग्नेटिक फील्ड इज डिफाइंड ऍज मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग नॉर्मली थ्रू द युनिट एरिया अराउंड दॅट पॉइंट. म्हणजे ज्या काय मॅग्नेटिक फ्लक्स आहेत, तर त्या मॅग्नेटिक फ्लक्स ज्या एरियामधून ट्रान्सफर होतात पर्टिक्युलर एरियामध्ये, त्याला काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. त्याचे अजून एक डेफिनेशन कसं सांगेल बघा, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी ऍट अ पॉइंट इन मॅग्नेटिक फील्ड इज डिफाइंड ऍज मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. म्हणजे आता आपल्याला काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, जर आपण यामध्ये रिलेशन कॅल्क्युलेट केलं, तर काय हे मॅग्नेटिक मॅग्नेट आहे, ह्या मॅग्नेटचे काय मॅग्नेटिक फील्ड आहे, त्यातला आपण एक एरिया कन्सिडर केला, तर ह्या मॅग्नेटिक ह्या पॉईंटचं जर आपण मॅग्नेटिक फ्लक्स कॅल्क्युलेट केलं, आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी जर कॅल्क्युलेट करायचं असेल, तर हा जो पर्टिक्युलर एरिया आहे, तर ह्या पर्टिक्युलर एरियामधून किती मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे ट्रान्सफर झालेले आहेत. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय माहिती आपल्याला, काय आहे मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स, किती लाईन्स ट्रान्सफर झालेले आहेत विथ पर्टिक्युलर एरिया इज कॉल्ड मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी ऑर मॅग्नेटिक इंडक्शन is denoted by letter capital B. Magnetic flux is equal to, sorry, magnetic flux density B is equal to magnetic flux upon area. Magnetic induction, त्यालाच म्हणलं जातं phi upon B. Magnetic flux चा सिम्बॉल माहिती आपल्याला phi, area चा सिम्बॉल A. तर ह्याच्यावर हे जे युनिट जे आहे तयार करतोय आपण, मॅग्नेटिक फ्लक्सचं युनिट असतं वेबर अपॉन एरियाचं युनिट आहे मीटर स्क्वेअर. काय असते,
मैग्नेटिक युनिट का मीटर स्क्वेअर. एसआय युनिट ऑफ इज वेबर पर मीटर स्क्वेअर ऑर टेस्ला लाच काय म्हटलं जातं. एसआय युनिट जे आहे मॅग्नेटिक इंडक्शनचं, ते मॅग्नेटिक इंडक्शनचं एसआय युनिट काय आहे, टेस्ला ऑर वेबर पर मीटर स्क्वेअर. टेस्ला ऑर काय आहे, वेबर पर मीटर स्क्वेअर. ओके, तर अशा पद्धतीने काय आहे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. त्यानंतर आहे रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी अँड मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी एच. तर या दोघांमधलं रिलेशन काय असतं, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी एच इज बिकॉज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी इज मोर, द मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी विल बी मोर. मोर इज द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज मोर. म्हणजे जर फ्लक्सिटी आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी ह्याच्यामध्ये काय ज्या वेळेस ह्या मॅग्नेट मधून ट्रान्सफर होणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ची संख्या जी जास्त असेल, कधी मॅग्नेट काय सांगितलेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी एच इज बिकॉज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. जे मॅग्नेटिक इंटेन्सिटी जर त्या ठिकाणी नसेल तर मॅग्नेटिक फ्लक्स तयार होणार इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एच. बी म्हणजे काय आहे, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी कशावर आहे, डिपेंड्स ऑन द टोटल नंबर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी वर. एच कशावर डिपेंड आहे, तर ज्या काही मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स म्हणजे स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेट. म्हणजे मॅग्नेटची स्ट्रेंथ जर जास्त असेल तर त्यातून नंबर ऑफ लाईन्स काय होणार आहेत, पास होणार आहेत. मॅग्नेटिक लाईन्स ज्या आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स काय होणार, नंबर ऑफ मोर नंबर ऑफ लाईन्स काय होणार, ट्रान्सफर. म्हणजे जेवढ्या लाईन जास्त असतील तेवढ्या त्याचं इंटेन्सिटी जे आहे तर ती इंटेन्सिटी काय असणार आहे, जास्त असणार. आणि जेवढी इंटेन्सिटी जास्त आहे तेवढं काय होणार, नंबर ऑफ लाईन्स वाढल्या. नंबर ऑफ लाईन्स वाढल्या म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स वाढलं. मॅग्नेटिक फ्लक्स वाढलं म्हणजेच काय वाढलं, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी ची व्हॅल्यू सुद्धा काय होते, इन्क्रीज होते. त्यामुळे त्या दोघांमधलं जे रिलेशन आहे, रिलेशन कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. रिलेशन कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे काय होतं, इक्वेशन बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एच. बी इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू एच, बी अपॉन एच इज इक्वल टू कॉन्स्टंट. B is equal to mu into H. Mu म्हणजे काय आहे, तो कॉन्स्टंट आहे. प्रोपोर्शनलिटी आपण काढून टाकलो, बी इज इक्वल टू म्यू झिरो म्यू आर इन टू एच. फेअर म्यू झिरो मीन्स परमेबिलिटी ऑफ द एअर आणि म्यू आर इज अ रिलेटिव्ह परमेबिलिटी. दिस इज द रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी B अँड मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी H. दिस रिलेशन इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. हा काय झाला, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी या दोघांमधला रिलेशन. ओके, हे रिलेशन सर्वांना समजलं असेल. तर आता ह्याच्यावरती जे काही क्वेश्चन असतात, तर ते क्वेश्चन कशा टाईपचे असतात बघा. तर पहिला क्वेश्चन असतो ह्याच्या युनिटवरती. पहिला जो क्वेश्चन आहे, पहिला क्वेश्चन कशावरती असतो, त्याचा युनिट काय आहे, स्टँडर्ड युनिट काय आहे. तर पहिलं फर्स्ट फिजिकल क्वांटिटी आपली मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डचं युनिट काय असतं, काय सांगितलं होतं मॅग्नेटिक फील्डचं युनिट, न्यूटन पर वेबर. न्यूटन पर मॅग्नेटिक फील्डचं युनिट सांगितलं होतं टेस्ला, डिनोट करतात कॅपिटल टी न.
मैग्नेटिक फील्ड इंटेंसिटी, मैग्नेटिक फील्ड इंटेंसिटी यूनिट काय होता? न्यूटन पर वेबर. यस न्यूटन पर वेबर. न्यूटन पर वेबर. त्यानंतर आपण क्वांटिटी बघितली मैग्नेटिक फ्लक्स. मैग्नेटिक फ्लक्स, मैग्नेटिक फ्लक्स युनिट काय होतं? काय होतं मैग्नेटिक फ्लक्स युनिट? वेबर. आणि लास्ट आपण क्वांटिटी बघितली ही डिनोटेड बाय मैग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. आपण कशाने डिनोट केलेली होती? एच ने. मैग्नेटिक इंडक्शन त्यालाच काय म्हटलं जातं? मैग्नेटिक फील्ड डेन्सिटी. मैग्नेटिक इंडक्शन डिनोटेड बाय सिंबल बी. त्याचे युनिट काय होतं? वेबर पर मीटर स्क्वेअर. वेबर पर मीटर स्क्वेअर और टेस्ला. तर हे जे टेबल तयार केलेलं आहे मॅग्नेटिक फील्डचं युनिट आहे टेस्ला डिनोटेड बाय टी. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी युनिट असतं न्यूटन पर वेबर. मॅग्नेटिक फ्लक्सचं युनिट आहे वेबर. आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्स डेन्सिटी त्यालाच मॅग्नेटिक इंडक्शन म्हटलं जातं डिनोटेड बाय सिम्बॉल बी. त्याचं युनिट आहे वेबर पर मीटर स्क्वेअर और टेस्ला. तर ह्या टेबलमध्ये कोणाला काय अडचण आहे का? हो सर. सर हा टेबल तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. येस सर. अशा पद्धतीने आपला फर्स्ट म्हणजे सेकंड जो पार्ट होता सिलेबस मधला म्हणजे मॅग्नेटिझम, तर तो मॅग्नेटिझमचा पार्ट इथं आपला संपतोय. ह्याच्यावरचे जे काही ह्याच्यावरचे काही जास्त प्रॉब्लेम नसतात. ह्याच्यावरती रिलेशन क्वेश्चन काय विचारले जातात तर हे जे क्वेश्चन सांगितलेले युनिट आणि दुसरा क्वेश्चन असतो रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी आणि मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी याच्यावरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारला जातो. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी या दोघांमधलं जे काही रिलेशन आहे तर ह्याच्यावरती बऱ्याच वेळेस एमसीक्यू मध्ये क्वेश्चन विचारला जातो. तर ह्याच्यावरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया आणि राहिलेला जो पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. मात्र हा टेबल जो आहे हा टेबल व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. ओके तर ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का कोणाला? नाही सर. नो सर. नो सर. सर्वांना समज आहे पार्ट व्यवस्थित? पार्ट सोपा आहे ज्यामध्ये काही जास्त किचकट असा पार्ट नाही. ओके दोनच मिनिटात प्रेझेंटी घेतो लगेच कुणीही.